प्रत्येक जी शस्त्र आहेत ही प्रत्येक शस्त्र काय आज शस्त्र म्हणलं की लोकांना फक्त तलवार ढाल कट्यार बंदुका असेच येणार आहेत शस्त्रांचे वेगवेगळे प्रकार आहेत बरोबर जे माणसाचा उगमसुद्धा किंवा प्रगतीसुद्धा शस्त्रानेच आणि माणसाचा वेळासुद्धा शस्त्राने पण ती येणारी शस्त्र जैविक असतील आणि सर्वात हानिकारक माणूस कोण असतं ज्याला युद्धशास्त्रचं आणि शस्त्र चालवण्याचं नॉलेजच नसतं hmm. तर तुम्ही प्रशिक्षण घेतलं असेल ना तर तुम्ही त्या सरावाप्रमाणेच माझ्याशी लढणार होय पण मी जर तलवार चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं नाही ना <laughs> मी येणार कसाही घसणार साधारण किती आता तुम जुने तुम शस्त्र येतात आता माझ्याकडे बघा म्हणजे अश्मयुगन काळातली सुद्धा काही शस्त्र आहेत माझ्याकडे म्हणजे दगडाचे बाण असतील भालेचे टोक असतील कोराडीची पाती असतील त्याच्यानंतर कोळशन कोल म्हणजे कार्बन त्याच्यापासून बनवलेले जे भाले आहेत बर जी टोक आहेत ती टोकं सुद्धा माझ्याकडे आहेत अच्छा इव्हन काही कोरकुमणा भिल्ल अशी गोंड जमातीचे जे आदिवासी आहेत सध्या ते जे वापरत असणारे बाणाचे जे फाळ आहेत ते सुद्धा माझ्याकडे आहेत म्हणजे अर्वाचीन प्राचीन असे सर्व प्रकारची जी शस्त्र आहेत सगळी मी कलेक्शन केलेले आहेत अच्छा आणि हे मला कुठेही प्रदर्शन लावायला आवडत नाही मग तेच सांगितलं प्रदर्शन बघणारी लोक आहेत ना ती फक्त प्रदर्शन बघतात ते शस्त्रातला भाव समजून येत नाहीत बरोबर आणि म्हणून मी आजही कुठेही प्रदर्शन बघतो ना मग ते मला ती तशी भंगलेली शस्त्र किंवा तशी तुम्ही ती प्रेझेंट करताय ना लोकांसमोर ती तशी त्या स्वरूपात बघायला नाही आवडत बरोबर दगडाचा देव बनतो बरोबर पण प्रत्येक दगडा देव नसतो बरोबर त्या दगडात पण काहीतरी देव पण असावं लागतं बरोबर मग तशा तलवारींचे जे कालखंड आहे त्याच्यामध्ये पण त्यावेळेस फेक कंपन्या होत्या म्हणजे तशाच पद्धतीची दुसरी बनवायची बरोबर पायरसी हा म्हणजे आज जर आपण म्हणतो ना आधी त्याचा शूज घेतला तर त्याचा डुप्लिकेट पण असतो थोडासा काहीतरी फरक असतो तसं शस्त्रांमध्ये पण त्या कालखंडामध्ये होतं ना म्हणजे hmm. विकताना शस्त्र उंची किंमत घेऊन विकायचं hmm. पण कोणतं विकायचं डुप्लिकेट hmm. क्वालिटी नंबर दोन hmm. म्हणजे छत्रपतींच्या काळात पण असे झालेले म्हणजे लांब पल्ल्याच्या तोफा द्यायच्या नाही कमी पल्ल्याचे द्यायच्या पैसे मात्र लांब पल्ल्याच्या तोफेचे पण हे घेणाऱ्याला समजत समजत सगळं होतं मग त्यांना पैसे कसे द्यायचे ना आणि कसे फिरवून द्यायचे ना ह्याचा एक रंजक प्रवास आहे अच्छा मोठा आहे तो <laughs> नाही चालेल ना तुम्ही तो तुमच्या पद्धतीने ओपन करायलाच पण मला आत्ताच नुकतंच असंही कळलेलं आहे की तुम्ही शस्त्रांच्या वारासोबत शब्दांचे वार पण फार चांगले करता आणि तुम्ही ब्रिज भाषेतलं कवन खूप छान गाता असं मला कळलंय तर एक झलक जाता जाता सगळ्यांना जर का ऐकायला मिळाली तर मजा येऊन जाईल तुम्ही काही चित्र बघितले असतात छत्रपती शिवाजी महाराजांची आई जगदंबेला असं वळताना बघितले होय याचा ऍक्च्युअली असा रेफरन्स देता येत नाही आपल्याला हे नेमकं झालं असेल खरं असेल खोटं असेल माहिती नाही पण कविभूषणाचा ज्या ज्यावेळेस आपण अभ्यास करतो कविभूषण हा माणूस असा आहे की त्यांनी त्याच्या संक्षिप्त कवीमधून कवितांमधून वीर रसांमधून छत्रपती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर अशी बरीचशी कवळ आहेत हे महाराज कसे होते त्यांची शस्त्र कशी होती त्यांची देहबोली कशी होती काय हे त्यांनी प्रत्येक याच्यामध्ये लिहिलेलं आहे तर त्याच्यामधला एक कवण म्हणजे हा प्रसंग प्रतापगडावरचा आपण एक समजून घेऊयात बरोबर महाराज प्रतापगडावरून पन्हाळ्याला निघालेले होते त्यावेळेस आई भावाणीची दर्शन म्हणजे आरती करून किंवा दर्शन करून निघणार आपली परंपरा आहे घरातून माणूस असा जात नाही काहीतरी दही पाणी घेऊन जातो देवाचं दर्शन घेऊन मग घराच्या बाहेर पडतो तसंच महाराज बाहेर पडत होते पन्हाळ्याला निघणार होते सोबत कविभूषण होता आता पन्हाळ्याला जाणार होते कुठले हा एक आपला कल्पना पण कवण खरं ही कल्पना आहे माझी कविभूषण शेजारीच होता आणि महाराज देवीची आरती करत होते आणि सहज त्यांना एक मनात प्रश्न आला असेल किंवा वाटला असेल या भूषणाची जरा गंमत करूयात भूषणाला म्हणतात भूषणजी जैसे उत्तर मे दुर्गा काली यम्मा चंडी वैसे दख्खन मे ये आई भवानी तुळजा इसके ऊपर कुछ कवित्व सोचता है म्हणजे हे भूषणा उत्तरेत जसं तुम्ही हिला या देवीला दुर्गा चंडी काली असं म्हणता तस आम्ही दख्खनची लोक दक्षिणेतली लोक हिला आई भवानी तुळजा अशा नावाने संबोधतो hmm. तर याच्यावर तुला काही कवण सुस्त आहे का hmm. तुला काही सुस्त आहे का हमेशा क्षणाचा टाइम नाही त्या क्षणामध्ये त्याने त्या देवीवर कवण बनवलेला आहे बर आणि ते कवण असं आहे कुठल्याही देवावर आपण आरती बिरती जेवढेच लिहितो तर ती कशी असते की त्या देवाची आपण महती किंवा स्तुती करत असतो कुठली आरती या बरोबर त्याची स्तुती करत असत स्तुती केल्यावर काय होतं तो प्रसन्न होतो मग आपल्या ज्या काही इच्छा असतील प्रसन्न झाल्यावर तो आपल्या इच्छा पूर्ती करतो त्याच्यासाठी आरती वगैरे असं ह्यांचा निर्माण झालं बरोबर जय जयंती जय आदि शक्ती जय काली कपरदिनी जय मधुकाई टालनी देवी जय महिशही मर्दिनी जय चमुंड जय चंड मुंड भंडासुर खंडिनी जय सुरक्त जय रक्त बीज बिडाल बिहंडिनी जय जय निशुंभ शुंभ भूषण जय जय भननी समत्त शिवराज कहे देही विजय जय जग जननी असं ते कवण आहे अच्छा आता दुसरं एक अफजल खान प्रकरणावर त्यांनी एक सुंदर आहे थोडक्यातच आहे आणि त्याच्यामध्ये तो इतिहास आपल्याला दिसतोय अफजल खानाचा आणि जावळी वगैरे त्या पूर्ण यायच तर त्यात तो असं देतय चंद्रावल चूर करी जावली जपत किनो मारे सब भूपोह धायके भूषण भनतूर कान दल दंब का फजल मारी डाल तबल बजायके ऐदिल म कहे बार बार अब सुख सोह का सिंह बेजना सो बेजोरी सहा सर जाजी करेल पर नाला चुकी आई के आता याचा अर्थ आहे चंद्रावल चूर करी जावली जपत किनो चंद्रराव मोरेची जावळी जप्त करून अक्षरशः चुरून टाकलेली आहे hmm. मारे सब भूपोह हो आहे आणि त्याच्या जीवावर जे जगणारे भूमापी आहेत ना आजही आहेत बरोबर एखाद्या जे भूमापी असतात जागा एका गरीबांच्या हड hmm. मारेसब भूपोह हो, मारेसभ भूपोह हो सहारपोरधायक आहे म्हणजे त्याच्या जीवावर जे, जे जगणारे भूमाफी आहेत सगळ्यांचा समोर नाश केलेला आहे भूषण म्हणत तुर कान दल दंब काठी मी भूषण माझ्या कानाव असं पण आलंय तुर कान दल दंब काठी तुरकांचे दळच्या दड़ दळ यांनी कापून काढलेत hmm. अफ झालं मारी ढाल तबलं बजायके अफजल महादिग्ग महादिग्गज होता तबल्यावर थाप मारावी तसा यांनी रहमत आहे बार बार आता विजापूरच्या आधी आदिल शैद गोंधळ उडाला hmm. एदिल आहे बार बार आता तिकडे म्हणतात या अल्ला रेहम रहेर रहम किल सोबे दिल, दिल हे बार बार अब सुख सोहो का सिंह केन बाउलेमा जिनी तो विडा दिला होता अफजल लानतीय अब, अब सुख सोहो का सिंह जगाय के साक्षात त्या झोपलेल्या सिंहाला जाग करून आता आम्ही सुखाने झोपू शकत नाही चुक झाली आमची अब सुख सोहो का सिंह जगाय के भेजानास भेजरीस हालय सरजा शिवराजुकी बाजी करे नाल पर नाल चुकी आई के हा सरजा शिवाजी म्हणजे वाघ अफजल न मारून शांत बसलेला नाहीये ताबडतोब सगळ्या मोहिमा घेतल्यात आदिलशाहीचं नाक असलेलं पण परनाल पर्वत पनाळे यांनी ताब्यात घेतलाय बरोबर आणि तो आता माझ्या स्वप्नात येतोय माझ्या स्वप्नात रणशिंग करणे दुमदुम्या ह्या ऐकायला येतात आणि त्याची आता पुढची स्वारी विजापूरवर असणार बरोबर म्हणून ती म्हणती भेजन असे आले सरजा शिवराज चुकी बाजी करण आलं परण आलं चुकी सरजा शिवाजी आता इकडे येणार इथं आलं की धुळीस मिळवणार मग त्याच्या आधी आपले वकील पाठवा सला करा तह करा त्याच्या काय मागण्या आहेत ते सगळ्या मान्य करा त्याला इकडे येऊन घेऊ नका ही दहशत आहे बरोबर हे छत्रपती शिवाजी महाराज बरोबर म्हणजे शस्त्रांबरोबर तुम्ही हे शब्दांचे जे, बर जे काही भेदिक वार जाहे। जे आहेत जे शब्दांमधून शत्रूच्या मनावर बिंबवण्यासाठी त्या काळात केलेले होते ते आज तुम्ही आम्हाला सांगून आमच्यामध्ये पण एक नवसंजीवनी जागी केली आहे आणि आमच्या मनातले जी शस्त्र आहेत त्यांनासुद्धा जागा केलेला आहे आणि तुमचा हा प्रवास अत्यंत रोमहर्षक तर आहेच पण यात खूप काही घेण्यासारखं आहे नाही आता हे जे सांगतोय हे माझं लिखित नाही हे पूर्वपर आहे आपण अभ्यास करत नाही त्याच्यामुळे आपण तिथपर्यंत जात नाही त्याच्यामुळे आपल्याला संदर्भ समजत नाही आपल्याला इतिहास समजत नाही आपण त्याच्यापासून लांब राहतोय विदेशी लोक येतात किंवा आपले विरोधक त्या माणसाविषयी लिहितात ते आपण वाचत नाही बरोबर आपल्याला वाचायला काय आवडतं रजनीकांत स्टाईल मध्ये जे काय असेल ना ते बरोबर माल मसाला लावून मग ते कादंबरी स्वरूपात असतं मग त्याच्यावर आपण भांडण करत असतो हे बरोबर नाही हे चुकीचं नाही मूळ गाभा बाजूला राहतो मूळ गाभा पण शोधला पाहिजे बरोबर म्हणजे काय मुस्लिम कविता कवी आहे जो छत्रपतींवर लिहितोय मग त्या तो इथे बराच कालखंड असल्यामुळं त्याच्या भाषेमध्ये पण बराचसा इकडचा दखि हिंदीचा पण प्रभाव आहे पर्शियन भाषेचा पण प्रभाव आहे तो त्याच्या भाषेत लिहिते पण औरंगजेब जिवंत असताना तो हे सगळं मांडत नाहीये औरंगजेब ज्यावेळेस गेलाय मातीत गाडला गेला त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत हे सांगितलंय पण हे सांगताना छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा नव्हते कदाचित त्यांनी त्यांना बघितलं होतं की नाही माहिती नाही पण त्यांनी लिहून जरूर ठेवलं होतं आणि ते नंतर मांडलंय सरे सर्वरा राजे राजे का चमन मान बोसता हिंदुस्ता जिगरबंद फरजाने रामचंद जितू गर्दने तु मराठा बोलंद तू खुद आलमगीर फतेह दखीन वाला फर्श राहा शुजे चश्मे बीन बाक दे समशेरे फौज गरा गरा मुगल बीन ही ना है तारा रा 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 जे? सरे सर्वरा राजे राजे का रा। तू सर्वरा जनसस राजे रे चमन मन बुस्तान हिंदुस्ता है हिंदुस्ता नतल एक एक सूर्य हम्म फरजाने रामचंद काफरांचा जो देव जो राम ज्याच्याबद्दल मी ऐकलं त्याच्यासारखं तुझ्यावर तेज दिसतंय फरजहा रामचंद जे तू गर्दन आहे तू मराठा बुलंद आणि तुझ्यामुळेच हे मराठ्यांची गर्दन उंच आहे तू खूद आलमगीर फताय आहे म्हणजे तू दक्षिणेतला प्रजेने निवडून देवलेला एक स्वतः सोबळा सो बसलेला एक राजा आहे फत आहे आमच्या औरंगजेबासारखा घरच्यांचेच खूण करून त्यात ते ताऊसवर बसलेला नाहीये तू खुद आलमगीर फत आहे शुजय चष्मेबीन आणि तुझी जनता तुझे लोक तुला पापण्यांवर घेऊन नाचताय hmm. पे रखते म्हणजे पे रखते hmm. शुजय चष्मेबीन चष्मेबीन हे चष्मा नाही आतले पापणी म्हणजे चष्मा शुजय चष्मेबीन hmm. तुझी जनता तुझे लोक तुला पापण्यांवर घेऊन सांभाळतात पलकोपे रखताय तू कसं आहेस शुजय बा कधे समशे रे फौज रागरा मुघल वि आर अर ज्या वेळेस तुझा प्रत्यक्ष रणभूमीमध्ये ज्या वेळेस तुझा सहभाग आहे असं आमच्या अमीर उमराव आणि योद्ध्यांना समजतं तर त्यांना कळतच नाही तुझ्या बरोबर कसं लढावं असं तू येस असा तू पराक्रम येस बरोबर बा कधे समशे रे फौजा घरागरा मुघल आर नात आरारा हे त्यांना कळतच नाही तुझ्याबरोबर कसं लढावं असं तू आहे हेच शिवाजी महाराज म्हणून शिवाजी महाराज की जे वा म्हणजे शस्त्रांच्या ह्या सगळ्या तुम्ही ज्या काही गोष्टी सांगता त्यातून शस्त्रात किती प्रखर भूमिका बजावत असतील हे तर ध्यानात येतच आहे पण मी तुम्हाला आता एक छान प्रश्न विचारतो की शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं शस्त्र कुठलं अच्छा तर पर्टिक्युलर छत्रपती शिवाजी महाराजांचं शस्त्र असं म्हणता येणार नाही कारण हा प्रश्न संपूर्ण मानवजातीला लागू होतो पण त्यात त्याचा उपयोग कोण करत त्या माणसाला महत्व दिलं पाहिजे आणि तो माणूस कोण छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही जो प्रश्न विचारला बरोबर उत्त, विचारला उत्तर विचारलात आणि त्याचं उत्तरही सांगतो तसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मनुष्याचं मुख्य जालिम प्रहार करण्याचं जे शस्त्र म्हणलं की ज्याच्या जीवावर तो आज आहे बलाढ्य आहे ते म्हणजे माणसाचा मेंदू आणि व्हिजन म्हणजे तुम्हाला एक टार्गेट एक फोकस पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांकडं व्हिजन होतं टार्गेट होतं आणि त्यांची बुद्धिमत्ता हे त्यांचं मूळ शस्त्र अच्छा आता या शस्त्रांबद्दल जर आपण जर बघायला गेलो म्हणजे काही प्रसंग आहेत असे अनेक प्रसंग आहेत की त्याच्यातले अननोन प्रसंग ज्याला आपण म्हणू शकतो की अननोन छत्रपती शिवाजी महाराज अननोन शिवाजी की जो माहितीच नाही आहे यांचं विजन काय तर त्यातल्या काही गोष्टी अश्या सण सोळाशे जी गोष्ट हे छत्रपतींनी दक्षिण दिग्विजय केला होता दक्षिण दिग्विजय केल्याच्या नंतर नाराज रायगडावरच होते तब्येत थोडीशी नरम गरमच होती पण त्यावेळेस ते त्यांचा जो बाकीचा कारभार बघणारा राहुजी सोमनाथ पत्की हा एक मनुष्य होता तर याच्या मनात काही शंका होत्या किंवा काही प्रश्न होते हे त्याला विचारायचे होते तर विचारा तो महाराजांना एकांतात भेटण्याची अर्जी व्यक्त करतो म्हणजे वामकुक्षीचे समय म्हणजे मध्यान्नाचं जेवण झाल्याच्या नंतर जे आरामाची वेळ असते त्यावेळेस राजांना भेटण्याची अर्जी करतो आणि ती मिळते त्याला आणि त्यावेळेस तो भेटायला जातो आता कुठलाही मनुष्य आपल्या धण्याला ज्या वेळेस एकांतात भेटतो तर त्याचे जे काही प्रश्न असतात किंवा काही मागण्या असतात त्या मुख्यत्वे स्वार्थाकडे असतात बरोबर बरोबर मग काही वेळे असे असतात की मला पगार वाढून पाहिजे किंवा मला काही पैशाची अडचण आहे ती मला तुम्ही माझ्या अडचणचं हे करावं म्हणजे ती अडचण दूर करावी किंवा आपल्या इथं कोणतरी वेगळ्या पद्धतीचं वागतंय म्हणजे कुरघोड्या करणे म्हणजे आपण त्याला चाड्या लावणे असं म्हणतो किंवा मी नोकरी सोडून जात आहे किंवा मला सुट्टी पाहिजे अशी काही ठराविक कारण असतात पण याचं कारण वेगळं होतं याचं कारण काय होतं याच वेगळं होतं हा महाराजांना म्हणतोय राजश्री शिवबा राज स्वराज्य तर वाढत चाललं या तगाई बटायची बरीच काम बाकी आहे ती माणसं कमी पडते ती आपण थांबणार तरी कुठं म्हणजे याचा अर्थ असा होतो राजश्री शिव महाराज स्वराज्य तर वाढत चाललं या म्हणजे आपल्या ज्या स्वराज्याच्या ज्या सीमा आहेत आज वाढत चालल्यात म्हणजे फार अगदी दक्षिण भारत तंजावर पर्यंत आपल्या स्वराज्याच्या सीमा गेल्यात मराठेशाही वाढलेली आहे तगाई बटाईची बरीच कामं बाकी आहे ती त्यासाठी माणसं कमी पडते ती पण एवढा आपण जो भूभाग संपादित केलेला आहे तर तो चांगला राहावा त्याच्यावर लक्ष राहावं याच्यासाठी जी भरवशाची जी माणसं जी पाहिजेत ती मॅनपॉवर आता सध्या आपल्याला कमी पडते म्हणजे माणसं कमी पडते आप ती आपण थांबणार तरी कुठं तर आपल्याला ती मनुष्यबळ पण तेवढं वाढवलं पाहिजे तर तुम्ही थांबणार तरी कुठं म्हणजे तुमच्या अर्जून मनात काय आहे तुमची काय इच्छा आहे की त्याप्रमाणे आपल्याला नियोजन करता येईल तर महाराज त्याला एक सुंदर उत्तर देत आहेत पण त्या सुंदरशा उत्तरामध्ये पूर्ण आपली भूमी किती आहे आपलं स्वराज्य म्हणजे नेमकं काय आहे आपल्या स्वराज्याच्या सीमा काय आहेत आपलं व्हिजन काय आहेत हे त्यातून ते महाराज सांगतायत त्यांना तर ते असं सांगत आहेत राहूजी सिंधू नदीचे उगमापासून कावेरीचे पहिली तरी अवघा मुलूक आपला म्हणजे राहुजी सिंधू नदी जिथे उगम पावते तेथून ते कावेरीचे पैल तिरी अवघा मुलू कपला का कावेरीचं पैल कावेरी जी नदी आहे ती तमिळनाडूमधून समुद्राला मिळते तिचं ती पैल तीर म्हणजे श्रीलंका सिलोन हा जो अख्खा जो भूभाग आहे सिंधू नदीचे उगमापासूनही कावेरीचे पैल तिरी अवघा आपला म्हणजे पूर्ण देशाचं उत्तर ते दक्षिण टोक आहे ना महाराजांनी सांगितलेलं आहे हा अख्खा भूभाग आहे ना हा आपला आहे जी तीर्थक्षेत्रे नष्ट झालीत ती पुन्हा उभारावीत जी ब्राह्मण सदने उजाडलीत ती पुन्हा बसवावीत महायवनासारखा जो उरावरी आहे तो पूर्णपणे दिग्धंद करावा ऐसा मानस आहे म्हणजे परकीय आक्रमणांमध्ये जी काही आपली तीर्थक्षेत्रे तोडली गेली गेली फोडली गेली गेली त्यांचा नाश करण्यात आला ती ती पुन्हा उभारावीत म्हणजे पुनर्बांधणी hmm. करा जी ब्राह्मण सदने उजाडली ती पुन्हा वसवीत हो आता ह्याच्यामध्ये ब्राह्मण शब्द हा आपल्याला जातीय वाचक असा वगैरे काही घ्यायचा नाही आहे hmm. एक अभ्यास म्हणून त्याच्यात करायचं आहे तर धर्माचं काम करणारं किंवा शिक्षण देणारे किंवा शिक्षण पद्धती देणारी जी काही मंडळी आहेत मग त्याच्यामध्ये ब्राह्मण असतील काही ठिकाणी जंगम असतील hmm. काही ठिकाणी गुरव असतील तर अशी जी काही लोक आहेत जी आपल्या धर्माची पूजा अर्चा वगैरे अशी काही कामं करायचे यांना बाटवण्यात आलं तर यांना परत स्वधर्मात घ्या जे ब्राह्मण सद्रे ती पुन्हा बसवावी ते पुन्हा परत स्वधर्मात घ्या परत आपल्या ज्या रीती रिवाज आहेत त्या परत चालू करा महायवनासारखा जो शत्रू उरावरी आहे तो पूर्णपणे दिग्धंद करावा ऐसा माणस आहे ह्या भारतभूमीवर महायवनासारखा जो मोठा शत्रू येऊन छाताडावर बसला हिंदुस्थानाच्या तो मला समूळ नष्ट करायचा आहे आणि ही माझी इच्छा आहे समजलं हे महाराजांनी सांगितलं बरोबर सिंधू नदीचे उगमापासून कावेरीचे पहिले तरी अवघा मुलूक आपला जी तीर्थक्षेत्रे नष्ट झालीत ती पुन्हा उभारावीत जी ब्राह्मण सदने उजाडलीत ती पुन्हा बसवावीत महायवणासारखा जो शत्रू शत्रुउरावर आहे तो पूर्णपणे दिग्धंद करावा ऐसा माणस आहे चला राहूजी कामाला लागणे म्हणजे राहुजी आता आपल्याला थांबायचं नाही थांबण्यात अर्थ नाही हा सगळं जी भूमी आहे ही भरत भूमी आहे पूर्ण आपल्या ताब्यात असली पाहिजे हे स्वराज्य आहे म्हणजे ह्याच्यामध्ये संपूर्ण जो भारत आहे जो काही ठिकाणी हिरवागार पडलाय तो परत भगवा करायचा आहे बरोबर हा माणस आहे हे झालं आपल्या भारतापुरत म्हणजे स्वातंत्र्य सैनिक आपण हे नंतर ऐकतो काळात अत्त पण हे सु। सुरुवात तिथूनच झालेली आहे सोळाशे तीस पासून ज्या माणसाने या भूमीवर जन्म घेतला त्या माणसाने याची सुरुवात करून दिलेली आहे स्वाभिमान काय असतो स्वतःच्या भूमीवर कसं प्रेम करावं आणि राष्ट्रप्रेम राष्ट्रप्रथम बरोबर म्हणून औरंगजेबाचा जो अभ्यास करणारा जो जो सरकार आहे ना त्यांनी ज्यावेळेस जी काही औरंगजेबावर जो अभ्यास करत होता अभ्यास करता करता त्याच्याकडे बरीचशी अशी कागदपत्रं यायची आणि त्या कागदपत्रांमध्ये त्याचं वाचन करताना त्याला असं कळायचं आहे की हाल हा आलमगीर दिल्लीचा ही hmm. दक्षिणेमधून काही जी दख्खनमधून जी कागदपत्रं येतात ती जर काही वाचली तर थोडंसं अस्वस्थ वाटतंय तर ती कागदपत्रं कुठली आहेत तर त्या कागदपत्रांमध्ये उल्लेख आहे दखनी सिवा सेवाजी शिवाजी तर असे काही शब्दांची काही जर आले पत्र तर हा अस्वस्थ दिसतोय तर ह्या व्यक्ती कोण आहेत म्हणून hmm. त्यांनी थोडासा अभ्यास आपला दक्षिणेकडे वळवला आणि ही कॅरेक्टर्स कोण hmm. आहेत ह्या नावाचे तर त्यांनी ते अभ्यासलं तर हे सगळे कॅरेक्टर एकच आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मग त्यांनी तो अभ्यास अरे हे अजब प्रकरण आहे हा माणूस खूप hmm. मोठा आहे म्हणून तो होतो शिवाजी द नेशन बिल्डर म्हणजे स्वराज्य निर्माता कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज हे झालं भारतापुरतं पण जग जिंकायची जी संकल्पना आहे जी आजपर्यंत आपण लहानपणापासून ऐकत आलो की जग जिंकायचं आहे हे कोणाकडून आपण ऐकतो की सिकंदर सिकंदरला जग जिंकायचं होतं त्यांनी तसा प्रयत्न सुद्धा केला जगारोस्वारी केली बरीचशी राज्य त्यांनी आपल्याकडे वळून घेतली त्याच्यानंतर आपण ऐकतो परत मग इंग्रज ब्रिटिश ब्रिटिश तर म्हणजे आमच्या भूमीवर सूर्यच मावळत नाही म्हणजे पूर्ण पृथ्वीचा ज्या भूभाग आहे याच्यावर आमचा स्थाप आहे म्हणजे येते बोडाला तरी तो तिथे उभं होतो पण ह्या भारतात असं स्वप्न बघणारा माणूस मध्ययुगीन काळामध्ये जग आपल्या ताब्यात असावं आणि जगाला आपली एक वेगळी ओळख असावी असं स्वप्न अस्तित्वात आणण्याचा विचार करणारा हा एकमेव माणूस आहे तो म्हणजे राजा शिवछत्रपती आता याची काही वाक्य मायनाक भंडारींना एक पत्र आहे त्याच्यामध्ये ते म्हणत मायनाक रूम श्याम पावेतो दौलतीचा दरारा पसरला पाहिजे भगवा झेंडा तेथेही फडकला पाहिजे फिरंग याचं एकही होडग दर्यात दिसता नये दिस्ताक्षणी बुडून नेस्तनाबूत करा म्हणजे मायनाक मायनाक रूम श्याम पावेतो दौलतीचा दरारा पसरला पाहिजे रूम श्याम पावेतो म्हणजे रूम श्याम पावेतो म्हणजे पूर्ण युरोप आणि श्याम पावेतो श्यामल वर्ण असलेला प्रदेश म्हणजे काळ्या वर्णाची लोकं असणारी श्यामल वर्ण म्हणजे हे कोण पूर्ण युरोपियन लोक आपल्याकडे आलेली बरोबर त्याच्यानंतर हे सिद्धी वगैरे जे आहेत हे सगळे आफ्रिकेमधून आलेले ही लोक ह्या भारतात येतात हे आपल्यावर राज्य करू पाहतात पण त्यांना आपण दाबून ठेवलंय आता यांना इथेच दाबून ठेवायचं नाही तर आता यांच्या भूमीवर जाऊन सुद्धा यांना आपण अक्कल शिकवायची आहे जे रूम श्याम तो दौलतीचा दरारा पसरला पाहिजे आता त्यांच्या भूमीवर जाऊन त्यांना आपला दरारा दाखवायचा आहे बरोबर भगवा झेंडा तिथेही फडकला पाहिजे आपलं जे, जे, जे भगवान ईशान आहे ना हे आता तिथेही फडकलं पाहिजे देशाच्या बाहेर साता समुद्रा पार फिरंग्याचं एकही होडग दर्यात दिसतं दिसता क्षणी बुडून नेस्त नाबूत करा म्हणजे ह्या महाराष्ट्राला लागलेली साडे सातशे किलोमीटरची जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीवर जर कोणी फिरला तर या फिरंगणातलीच बोटी दिसतात त्यांचेच झेंडे लावलेल्या बोटी दिसतात खोल समुद्रात आणि आपल्या ज्या बोटी आहेत ते मच्छीमारीपुरीतच दिसतात तर इथून पुढे ही परकीयांच्या म्हणजे फिरंगणाच्या ज्या बोटी दिसल्या पाण्यात तोफा लावून उडून टाका hmm. फिरंग्याचं एकही होडगदार यात दिसता नये दिसताक्षणी बोडून नेसता नमोद करा म्हणजे याच्यावरून आपल्याला एक असं लक्षात येतं की महाराजांचे जे विचार आहेत हे तिथपर्यंत म्हणजे जगावरही इथलं झालं की आता तिकडेही स्वारी करायची पण काय आलं सन सोळाशे ऐंशीला महाराजांचं निधन झालं दोन वर्षानंतर आणि ही थोरली मसलत जी आहे ही तशीच राहिली आणि त्याच्याबद्दल कोणी जास्त अभ्यासही केला नाही त्याच्यामुळं जे हा अननोन शिवाजी आहे हा कोणाला ज्ञात नाही आहे hmm. माणसांनी आता जी काही कॅरेक्टर्स पिक्चर मध्ये आपण दाखवतोय हा इतिहास सर्व श्रुत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त असलेला हा जो अननोन इतिहास आहे hmm. हा ह्याच्यावर सुद्धा प्रकाश टाकला पाहिजे याच्यावर सुद्धा अभ्यास केला पाहिजे तर ते शिवाजी नावाचं जे शस्त्र आहे ना त्या शस्त्राची धार किती होती बरोबर त्याची आक्रमकता किती होती बरोबर आणि ते स्वतःच्या भूमीसाठी ते उगारलेलं शस्त्र परकीयांवर स्वतःच्या भूमीसाठी का पवित्र होतं हे लक्षात येत हा शिवाजी समजून घेतला पाहिजे आणि तो एक तो शस्त्राचा एक मुख्य भाग आहे अगदीच म्हणजे इतके दिवस लोकांनी ज्या समशेरीला घासून घासून शिवाजी नावाचं शस्त्र बोथट केलं होतं ते तुम्ही आज परत एकदा धार लावल्यामुळं शिवाजी महाराजांचं जे प्रखर स्वरूप जे आहे जे आशावादी आहे ध्येयवादी आहे आणि कुठे मवाळ आणि कुठे जहाल व्हायचंय कुठे तापायचंय आणि कुठे शांत राहायचंय कुठं माघार घ्यायचे हे जे तुम्ही आज एवढ्या उत्तम रीतीने मांडले ह्याच्यामुळं एक लक्षात येत आहे की खरं शस्त्र हे कुठल्या धातू आणि पोलादामध्ये नाहीये तर ते मनगटात हो। आणि रक्तात आहे आणि त्यामुळे तुम्ही खरंच एक शिवाजी महाराजांचा नवा पैलू आणि ते मनगाटात आणि रक्तात असलेलं शस्त्र आपल्या बुद्धीनी कसं परजायचं बरोबर हे तितकंच आहे बरोबर म्हणजे शिवाजी महाराजांचा हा खरच नवा पहिलू आज आपल्या सगळ्या श्रोत्यांना ऐकायला मराठ्यांचं सैन्य जर याचं जर विरोधक म्हणजे आपणच आपली स्तुती करावी <laughs> म्हणजे ते अतिशोक्ती होतं बरोबर आपलं सैन्य कसं आहे हे विरोधकांनी चांगलं लिहून ठेवलेलं आहे म्हणजे तेही म्हणायचे म्हणजे घोडा पाणी पिताना जर एखादा बोजला किंवा घाबरला तर ते म्हणायचे का रे संत जे दिसले का हा धाक आहे मराठ्यांचा ही मराठ्यांची रणनीती आहे म्हणजे काय हे कधीही येतात कधीही छापा मारतात बरोबर म्हणजे अनपेक्षित हल्ला कि की तो सांगून ठरवून नाही वाऱ्याप्रमाणे येतात शैतानाप्रमाणे धोळगान मारून निघून पण जातात बरोबर शैतान आहे आपल्याला शैतानच म्हणायचे आपण शैतानच होतो <laughs> म्हणजे वाऱ्यासारखं यायचं चक्रीवादळ करायचं निघूनही जायचं <laughs> काय केव्हा झालं हे समजेपर्यंत धुळगाण झालेली असायची <laughs> ही मराठ्यांची आक्रमण आहे याच जर म्हणजे आपण एक संदर्भ लावला गेला ना त्या भूषणाचा अजून एक कवण आहे तर शिवाजी महाराजांचं सैन्य त्यांनी बघितलं आणि ते असं चाललं होतं <m> -hmm> अगतो तो तो त्याचं वर्णन करतो साजी चतुरंग मै तुरंग मे तुरंग चढी सर शिवाजी जंग जितन चलत है भूषण भनद नाद बिहद नगारण के नदी नद मत गाय रन के रलत है आईल फैल खैल बैल खैल मैल गैल गजन ठैल पर सैल उसलत है तारा तरणी धुरी धारा मे लागत जेमी थारा पर पारा पारा वारीओ हलत है पारा वारीओ हलत है वाचा अर्थ होतो साजी चतुरंग म तुरंग म तुरंग चढी सर ज शिवाजी जंग जितन चलत है शिवाजी महाराजांचं सैन्य असं एक चार प्रकारच आहे आणि ह्या कावण्यात बऱ्याचशा आहेत म्हणजे प्रत्येकाने कसं ऐकले त्या त्याप्रमाणे त्याचं ते अर्थ चा लिहिले चार प्रकाराचं सैन्य मनमे उमंगधरी काही जाणवत मनमे उमंगाधरी मनात एक कसा विश्वास ठेवून hmm. ज्या शिवाजी जंग जितन चलत है म्हणजे सरज शिवाजी जो आहे तो लढाईला नाही चालला जंग जिताना चलत आहे जिंकायला चाललाय बरोबर सरजा शिवाजी जंग जिताना चलत आहे सरजा शिवाजी लढायला नाही चाललायला आईला फैल खायला खाला कमय गायला गायलं म्हणजे जिकडं बघावं तिकडं नुसती माणसांची वर्दळच दिसतीय म्हणजे कोण कुठं जात आहे कोण कुठून काय येत आहे काय कळत नाही आईलं फैल खैल खाल कमय गायलं गायलं गजा नक्की ठैल परत आहे आणि या सर्व सैन्यामध्ये दोन मधमस्त हत्ती पण चाललेत hmm. आणि हे मदमस्त हत्ती कसे चाललेत रस्ता अरुंद आहे hmm. आणि रस्ता अरुंद असल्यामुळे त्या दोन हत्तीला असं एकमेकाला जास्त आहेत असे बरोबर आणि ते मधमस्त आहेत त्यामुळे ते एकमेकाला टकर पण देतात असे धुशी देऊन चालत आहेत आणि ते कसे चालतात त्यांच्या गळ्यामध्ये घंटा बांधलेल्या आहेत आणि ज्यावेळेस गज नक्की ठैल पर सैल उसर आहे म्हणजे ज्या वेळेस हत्ती चालतो हत्तीची चाल अशी एक ठेक्यात असते बरोबर मन मस्त आणि त्याच्या गळ्यात ज्या बांधलेल्या ज्या घंटा आहेत त्या आहेत अशा ठाण ठाण आणि त्या आवाजाची त्या हत्तीला नशा झाली म्हणजे त्याचा जो स्वर येतो त्या घंटेचा असा हत्ती जो असते टाण टाण असते त्याच्यामध्ये तो हत्ती पूर्णपणे ते दोघंही गुंगलेले आहेत त्या स्वरामध्ये Hmm. आणि ते मते एकमेकाला धडक मारत चाललेत अच्छा आणि ते धडक मारताना काय होतय एवढी धूळ उडते आकाशामध्ये गजनकी ठैल परत सैल उचलत त्या धुळीचे लोटच्या लोट उठत आणि त्यात सैन्याची वरदान त्यामुळे जिकडे बाबा जसे धुळीचे लोट दिसतात गजनकी ठैल परत सैल उचलत आहे तरीने धुरी धारा मे लागत जेमी म्हणजे हा मध्यानीचा जो सूर्य आहे दुपारचा जो सूर्य जो डोक्यावर हो येतोय हा आपस आपण सहज कधी उघड्या डोळ्यानी बघू शकत नाही बरोबर hmm. पण त्या धुळीचे लोटच एवढे उठलेत कि मध्यानीचा जो सूर्य आहे ना तर त्याची येणारी जी प्रखर किरण आहेत ती जमिनीवर पासच होत नाही आणि तो कसा भासतोय त्या धुळीचा तो लेअर आल्यामुळे एखाद्या छोट्यास तार्याप्रमाणे तारासणी धारा धाराम्या लागत त्याची मी म्हणजे मध्यानीचं सूर्य सुद्धा तुम्ही सहज बघू शकताय त्याची प्रखरताच कमी झाली आहे ह्या धोळींमुळे आणि मराठ्यांचं सैन्य कसं आहे थारा पर पारा पारा वारिओ हलत है पारा वारिओ हलत है म्हणजे एखाद्या थाळ्यामध्ये जर पारा घेतला तर तो पारा जसा एका ठिकाणी थांबत नाही इकडे तिकडे पळतो तसं hmm. मराठ्यांचं सैन्य चपळ आहे आत्ता याला इथे बघितला तो क्षणात तिकडे दिसतोय एवढे हे चंचल आणि एवढे हे चपळ आहेत असं ते वर्ण आहे वा थारा पर पारा पारिओ अरिओ हनत है पारा हनत है असं त्या भूषणाने विलक्षण असं लिहून ठेवलं म्हणजे मराठ्यांचा शस्त्रासोबतचं जे संचलन आहे ते कसं सैन्य सुसज्ज आहे हे या केवढ्या शा छोट्या शब्दांमध्ये केवढं मोठं वर्णन करून ठेवलेलं आते आहे त्याचाही अभ्यास होणं गरजेचं आहे भूषणाचाही अभ्यास होणं गरजेचं आहे बरोबर वा म्हणजे ही हत्यारं आणि त्या हत्यारामागचा जो काही तुम्ही इतिहास तो पूर्ण संस्कृती आणि त्या संस्कृतीला लोप पावली जात असताना जी नवसंजीवनी तुम्ही देत आहे तर ती नवसंजीवनी ऐकून आता आमच्यासारख्या तरुणांच्या मनात नक्कीच एक जिज्ञासा उत्पन्न झाली आहे मला माहीत नाही तुम्ही कधी काय पब्लिश करताय आणि त्या पब्लिश केल्यानंतर आमचं मन किती भरत आहे पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट नक्कीच करेन की एक शस्त्र जर का तुम्ही एवढं छान सांगू शकता तर मला वाटतं की एवढी जर का शस्त्र मराठ्यांच्या शस्त्रागारात आहेत तर त्या प्रत्येक शस्त्रावर जर का तुम्ही जर का असंच आम्हाला एक परत एकदा एका पॉडकास्टमध्ये जर का माहिती दिली मुळात आपण आपलं जर बोलणं झालंय ते मुळात पर्टिक्युलर कुठलं शस्त्र हातात घेऊन झालेलंच नाही बरोबर बरोबर ही आपली जी चर्चा झाली ही फक्त शस्त्र म्हणजे नेमकं काय आणि काय कसं काय वापर केला याच्याबद्दल बरोबर आगामी काळामध्ये येणार आहे म्हणजे पुढचा तर प्रत्येक शस्त्र ते कसं म्हणलं का म्हणलं याच्याबद्दल आपण बोलूयात नक्की आणि ते रेफरन्स सहित असेल चालेल आपण त्याला हातात घेऊन अगदी अगदी म्हणजे आजवर जी लोकांनी ऐकलीत किंवा अनुभवलंय किंवा कुठे कुठे वाचलंय याच्या व्यतिरिक्त एक वेगळी माहिती मी तुम्हाला दिली प्रत्येक शास्त्राबद्दल आणि आम्हाला पण आवडेल ती ऐकायला आता फक्त जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपला हा जो भागाचा विशेष आहे की मला समजलेले शिवराय शस्त्रांचा एवढा प्रदीर्घ अभ्यास करत असताना गेले बावीस वर्ष तुम्ही ह्या शस्त्रांवर जो अभ्यास करताय त्यासोबत तुम्ही इतिहासाचा अभ्यास करताय त्यासोबत तुम्ही कवीभूषणांचा अभ्यास करताय आणि ह्या सगळ्या अभ्यासाच्या मंथनातून तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल कितपत समजलंय असं तुम्हाला वाटतं आणि शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला किती कळलंय असं तुम्हाला वाटतं शिवाजी महाराज हे सम समजले तर दहा मिनिटात किंवा आयुष्यभर समजत नाही बरोबर बारा। बारा। हे माझ्या मित्राचं एक वाक्य आहे आणि शिवाजी महाराजांना जर कोणी ओळखलं असेल अभ्यासाप्रमाणे ते औरंगजेबाने ओळखलय आणि औरंगजेब कोण आहे आणि तो कसा आहे ते ओळखलय कोणी तर शिवाजी महाराजांनी बरोबर या दोनच व्यक्ती असे आहेत की ज्यांनी एकमेकाला ओळखलेलं आहे तुम्ही आम्ही जे आय आहोत ना हे फक्त कागदी अभ्यास करून तर्क लावून शिवाजी महाराज जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करतोय बरोबर बरोबर लोकांची हयात गेली शिवाजी महाराज अभ्यासनाबद्दल शिवाजी महाराज सांगण्याबद्दल पण पन्नास वर्षाचा कालखंड जगणारे जे शिवाजी महाराज आहेत ना हे परिपूर्ण अजूनही समजलेलं नाही ते गुपितच आहे म्हणजे आपण तो एक असा डोळा आहे की त्याची खोली आपण सांगूच शकत नाही बरोबर म्हणून चारशे वर्ष झाली तरी ते नाव अजून जिवंत आहे आणि म्हणून शिवाजी महाराज की जे आहे बरोबर शिवाजी महाराज की, की जय म्हणून शिवाजी महाराज की जय नक्कीच आणि खूप खूप आभार तुमचा बहुमूल्य वेळ तुम्ही दिल्याबद्दल आणि हा अत्यंत सुंदर असा पॉडकास्ट झाला आहे आणि ह्या भागात सगळ्या अभ्यासकांना शिवाजी महाराजांचं शस्त्रासोबत शौर्य पराक्रमाचं जी जी छटा आहे ती सगळ्यांना समजली असेलच आणि लवकरच आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि आम्ही रिक्वेस्ट केल्याप्रमाणे आपण लवकरच भेटू अगदी आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही अजून सुद्धा तुमचा ज्ञानाचा भंडार आमच्यासाठी त्यावेळेस आपण जे बोलू ते प्रत्येक शस्त्राबद्दल बोलू नक्कीच आणि प्रत्येक शस्त्र म्हणजे शिवकालीनच आहे असं नाही सगळ्या शाहींमधली सगळ्या कालखंडामधली कोण कोणती शस्त्र आहे त्याची उत्तमभूत माहिती घेऊन आपण बोलू त्याच्यावर नक्की आणि मी ते सांगेल आणि मला ते आवडेल नक्कीच आम्ही पण वाट बघू त्या दिवसाची तुर्तास आपण आजचा हा पॉडकास्ट इथेच थांबूयात अगदी जय शिवराय जय शिवराय वंदे शिवराय